विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो घटक आहे तो आहे समसंबंध. समसंबंध या घटका अंतर्गत जो उपघटक आहे तो आहे संख्या. तर मागील भागामध्ये आपण बघितलं आहे की संख्या यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जातात, तर या घटकामध्ये आपण या प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध या घटका अंतर्गत जो आपला उपघटक आहे संख्या यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, त्याचा सराव आपण या भागामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर एक प्रश्न आपण घेऊयात. तर त्यामधील प्रश्न पहिला आहे की पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी आहे आणि अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर मग या ठिकाणी प्रश्न दिलेले जातात. चौथ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये, चौथ्या प्रकारच्या पदामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. तर बघूयात कशा प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे तर 42 शी संबंध आहे 8 चा, तशाच प्रकारचा संबंध 64 चा कोणत्या पदाशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, 42 चा संबंध जसा 8 शी आहे तसा संबंध आपल्याला 64 चा संबंध शोधायचा आहे. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येईल तुमच्या लगेच की या ठिकाणी पहिल्या पदामधील जे अंक आहेत 4 आणि 2 यांची वजाबाकी करायची. 4 मधून 2 गेले की 2 उरतात आणि मग त्या 2 चा घन किती आलेला आहे 8. अगदी तशाच प्रकारचा संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी शोधायचा आहे आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत की पहिला ऑप्शन आहे 24, दुसरा ऑप्शन आहे 27, तिसरा ऑप्शन आहे 8 आणि चौथा ऑप्शन आहे 12. विद्यार्थी मित्रांनो, 6 मधून 4 जर गेले तर उत्तर आलं 2, म्हणजेच 2चा घन देखील किती आला इथे 8च आलाय. अशा प्रकारे आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. आता त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे 4593 चा संबंध 700 आहे, तशाच प्रकारे 543 शी संबंध कशाचा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आलेले आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत, पहिला ऑप्शन आहे 8, दुसरा ऑप्शन आहे 4, तिसरा ऑप्शन आहे 9 आणि चौथा ऑप्शन आहे 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारामधील प्रश्न तुम्ही कसा सोडवणार बरं. तर या ठिकाणी आपल्याला अचूक अशा प्रकारचं, योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपलं कौशल्य वापरायचं आहे. तर काय करायचं या ठिकाणी, तर या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज करायची. किती बेरीज येतील या ठिकाणी, तर 4 अधिक 5 अधिक 9 अधिक 3 बेरीज आपली आली 21 अंकांची बेरीज. त्यानंतर मग 21 ला जर आपण 3 ने भाग दिला की उत्तर येते 7. अशाच प्रकारचा संबंध आपल्याला आता तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी ओळखायचा आहे. मग 543 च्या सर्व अंकांची बेरीज किती आली आहे, तर बेरीज आलेली आहे 12. मग 12 ला जर 3 ने भाग दिला तर उत्तर आपलं येते 4, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला क्रम या ठिकाणी, संख्यांचे प्रकार हे या ठिकाणी लावायचे आहेत. तर तिसरा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे 23 चा संबंध 29 शी. तर मग आता 19 शी संबंध प्रश्नचिन्ह आहे. मग पहिलं ऑप्शन आहे त्यामधील 24, दुसरा ऑप्शन आहे 20, तिसरा ऑप्शन आहे 16 आणि चौथा ऑप्शन आहे 23. व्यवस्थित आता यामधील संख्या प्रकार आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी कोणता असेल बरं, तुम्ही संबंध लावू शकता. तर 23 नंतर येणारी मूळ संख्या क्रमाने येणारी कोणती आहे, 29. तशाच प्रकारे 19 नंतर कोणती मूळ संख्या येणार आहे, तर 23 येणार आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा सराव करून तुम्ही भरघोस असं यश संपादन परीक्षेमध्ये करायचं आहे. धन्यवाद.